विशाल करोळे सध्या आपल्यासोबत आहेत. विशाल, दोन गोष्टी दिसत आहेत, एकतर मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद आणि त्याचबरोबर व्ही व्ही पॅट मशीन्समध्ये असलेली तांत्रिक खराबी. काय नेमकं घडतंय नांदेडमध्ये? मला अगदी खरं आहे, सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली, मात्र सकाळच्या पहिल्या 1 तासामध्ये तर मतदान केंद्रावर सगळीकडे शुकशुकाटच होता. एखाद दुसरा मतदार येऊन मतदान करून जात होता, मात्र त्यानंतर टक्केवारी वाढेल असं वाटत होतं. मात्र मतदारांनी सध्या तरी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली आहे. आतापर्यंतच्या या 3 तासात फक्त 6-7% मतदान झाल्याची अगदी प्राथमिक माहिती मिळते. सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा नाहीत असं चित्र नांदेडमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळं तातडीनं मतदारांनी आता मतदान साठी बाहेर पडण्याची गरज आहे. या पद्धतीने जर मतदान झालं तर मतदाराची टक्केवारी खूप जास्त कमी राहील असं चित्र नांदेडमध्ये दिसेल. 2014 जी निवडणूक झाली होती त्याही वेळेस नांदेडमध्ये जी मतदानाची टक्केवारी होती ती अवघी 53-54% होती. त्याच्या आधीच्या निवडणुकांमध्येही नांदेडमध्ये मतदानाची टक्केवारी कमी होती. त्यामुळं किमान यावेळेस मतदानाची टक्केवारी वाढेल असं चित्र होतं, मात्र अजूनही मतदानाची पाठ आहे हे दुर्दैवी म्हणावं लागेल. आपण Zee24 तासच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करूया, मतदान तुमचा हक्क आहे, मतदानासाठी बाहेर पडा. मतदानाच्या माध्यमातूनच विकास करता येऊ शकतं, त्यामुळे नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडण्याची गरज आहे. सुरुवातीला सकाळी काही तांत्रिक अडचणीसुद्धा मतदानाच्या ठिकाणी आलेल्या आहेत, मतदान केंद्रावर आल्या आहेत. व्ही व्ही पॅट मशीनचा जो प्रयोग होता तो नांदेडमध्ये पूर्णतः फसला असं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळं 6 ठिकाणी 2 तासापेक्षा जास्त वेळ मतदान बंद होतं. त्यानंतर व्ही व्ही पॅट मशीन काढून तिथे मतदान यंत्र जोडण्यात आली, त्यामुळं हा घोळसुद्धा कमी मतदानाच्या टक्केवारीसाठी कारणीभूत असू शकतो अशी प्राथमिक माहिती मिळते. मात्र असं काहीही असलं तरी तांत्रिक अडचणी आता दूर करण्यात आलेल्या आहेत आणि लोकशाही टिकवण्यासाठी मतदारांनी आता मतदानासाठी बाहेर पडण्याची गरज आहे. Zee24 तास रहा एक पाऊल पुढे.